हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण क्रंची कॉर्नफ्लेक्स मक्याच्या पोह्याचा चिवडा ह्याची रेसिपी बघणार आहोत. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका व नवीन व्हिडिओजबाबत नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. मक्याच्या पोह्याचा चिवडा बनवण्यासाठी वेळ 45 मिनिटे, वाढणे 400 ग्रॅम बनतो. साहित्य: 250 ग्रॅम कॉर्नफ्लेक्स म्हणजेच मक्याचे पोहे, 1 कप शेंगदाणे, 1 कप सुके खोबरे, 1/4 काप, 1/2 कप भाजकी डाळ, 8 ते 10 काजू तुकडे करून, थोडे बेदाणे, मीठ व पिठीसाखर चवीने, 1 कप तेल कॉर्नफ्लेक्स तळण्यासाठी. फोडणीसाठी 1 टेबलस्पून तेल, 1 टीस्पून मोहरी, 1/4 टीस्पून हिंग, 1/2 टीस्पून हळद, 1 टीस्पून लाल मिरची पावडर, 1 चीक, 10 ते 12 कढीपत्ता पाने, 5 ते 6 हिरव्या मिरच्या चिरून. मसालाकरिता 1/2 टीस्पून ओवा, 2 टीस्पून तीळ, 2 टीस्पून बडीशेप पावडर करून. दिवाळी फराळासाठी कॉर्नफ्लेक्सचा चिवडा बनवण्यासाठी साहित्य: हे कॉर्नफ्लेक्स आहेत, हे आपल्याला बाजारामध्ये सहज उपलब्ध होतात. आपल्या किराणा मालाच्या दुकानामध्ये वगैरे सुद्धा तुम्हाला सहज उपलब्ध होईल. त्यानंतर पंढरपुरी म्हणजेच भाजकी डाळ, शेंगदाणे, खोबरे, खोबऱ्याचं मी हे असे उभे 1/4 काप करून घेतलेले आहेत. त्यानंतर कढीपत्ता आणि हिरवी मिरची चिरून घेतली आहे, काजू, तीळ, ओवा, बडीशोप मी थोडी कुटून घेतलेली आहे, पिठीसाखर, मीठ आणि फोडणीसाठी मोहरी, हिंग, हळद आणि तळण्यासाठी तेल. आता आपण चिवड्याची कृती बघूया. मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे. आता ते तापले आहे का बघूया. तेल चांगले तापलेले आहे. तेलामध्ये मी आता हे थोडे कॉर्नफ्लेक्स घालणार आहे आणि छान असे कुरकुरीत तळून घेणार आहे. आणि एकदम खूप तेल घेऊ नका तळण्यासाठी, थोडं घेऊन त्याच्यामध्ये तळा. आता हे आपले छान तळून झालेले आहेत, मी काढून घेणार आहे एका बाउलमध्ये. आणि आता दुसरे कॉर्नफ्लेक्स मी तळून घेणार आहे. कॉर्नफ्लेक्स छान अगदी कुरकुरीत मध्यम विस्तवावरती मी हे तळून घेतलेले आहेत. आपण आता याला फोडणी देऊया. फोडणीसाठी मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे. आपले तेल गरम झालेले आहे आणि त्यामध्ये मी थोडीशी मोहरी घालतीये, त्यानंतर थोडंसं हिंग, कढीपत्ता आणि हिरवी मिरची थोडंसं हलवून घेऊया आपण. आणि त्यानंतर मी शेंगदाणे घालणार आहे आणि शेंगदाणे चांगले मी परतून घेणार आहे मंद विस्तवावरतीच, म्हणजे ते छान खमंग होतील. शेंगदाणे चांगले भाजून झाले आहेत. आता मी हे सुके खोबऱ्याचे जे काप आहेत आपण पातळ असे बनवलेले, ते मी चांगले फ्राय करून घेणार आहे. ते पण छान गुलाबी रंगावरती, म्हणजे लाईट किंवा लाईट ब्राऊन कलरवरती मी हे भाजून घेणार आहे. चांगले भाजून झाले आहे. आता मी पंढरपुरी डाळ घालणार आहे, त्यानंतर तीळ, ओवा आणि बडीशोपची पावडर. आता हे सुद्धा मी चांगलं परतून घेणार आहे. तीळ, ओवा आणि बडीशोप घातल्याने आपल्या चिवड्याला खूप छान टेस्ट येणार आहे आणि असा खमंग चिवडा लागणार आहे. आता हे थोडं मी परतून घेत आहे. आता ह्यामध्ये मी थोडीशी हळद घालणार आहे, त्याच्याने छान रंग येईल. आणि तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही लाल तिखटसुद्धा घालू शकता, पण मी ह्याच्यामध्ये हिरवी मिरची घातलेली आहे त्याच्यामुळे मी लाल तिखट वापरत नाही आहे. जर लाल तिखट वापरायचं असेल तर हिरवी मिरची घालू नका. त्यानंतर मी काजू घालणार आहे आणि जे आपण कॉर्नफ्लेक्स तळून घेतलेलं आहे ते घालणार आहे. आता मी हे चांगलं मिक्स करून घेणार आहे आणि त्यामध्ये पिठीसाखर व चवीप्रमाणे थोडं मीठ घालणार आहे. पिठीसाखरेने आपल्या चिवड्याला खूप छान टेस्ट येते. आता हे चांगलं मिक्स करून घेणार आहे.
म्हणजे आपला छान कुरकुरीत असा कॉर्नफ्लेक्सचा चिवडा तयार होईल. चिवडा आता हा तयार झालेला आहे. मी विस्तव बंद करून थोडा थंड करायला ठेवणार आहे. कॉर्नफ्लेक्सचा चिवडा सर्व्ह करण्यासाठी तयार झाला आहे आणि हा आपण प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये घालून चांगला घट्ट बंद करून एअरटाईट डब्यामध्ये ठेवायचा आहे आणि जसा लागेल तसा आपण काढून घ्यायचा आहे, म्हणजे तो थोडे दिवस तो फ्रेश चांगला राहील. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्यापुढे सुद्धा आपण अशाच छान छान रेसिपीज बघूया. धन्यवाद.